हाय, हॅलो, नमस्ते, नमस्कार. कसे आहात सर्व? मी मस्त आणि मजेत आहे, आणि मी आशा करते तुम्ही देखील मस्त आणि मजेतच असा. तर आम्ही आहोत देवगडमध्ये, आणि आत्ता आम्ही चाललेलो आहोत शिंपली मुळे, किंवा ज्याला तिसरे आपण म्हणतो, ते कसे काढतात हे बघायला. अर्थात आम्हाला एका व्यक्तीने सांगितलं की तुम्ही 7:30-7 दरम्यान देवगडमधील वाडेतर येथे, वीरवाडीच्या इथे जा, तिथे हे तुम्हाला बघायला मिळेल. आम्ही आता निघालेलो आहोत, आणि आता असं वाटतंय की बरेच जण परतीच्या प्रवासाला निघालेलेत, म्हणजे मुळे किंवा तिसऱ्या काढून परत चाललेले आहेत. बघूया आपल्याला बघायला मिळत आहेत की नाही, कसे काढतात ते. लवकर येतोय जरा, उशीर झाला. अरे हे त्यांची पिशवी मस्त आहे शिंपल्यांची. बटुआ बटुआ इथून जाऊन येत आम्ही बस. चल सोड, तुम्ही जाऊन या. ते काय आता मळ त्यांच्या कळत कसं असेल की इथे हात टाकायचा इथे भेटणार आहे. तुम्ही बघत आहात साधारण 400 ते 500 संख्येने लोक इथे तिसऱ्या काढायला आले होते. बरीचशे लोक गेलेले आहेत, आणि अजूनही लोक काही तिसऱ्या काढून येत आहेत, आणि काही अजूनही काढत आहेत. अर्धा पण आता तिथे थांबून राहिला नाही वाटतं त्या बाईक निघेपर्यंत सगळ्या. पालेवाडीच्या आतमध्ये येत असेल ना आता, आणि इथून येतात येतात चालत चालत येतात म्हणे कागण कॉर्नरने. पूर्ण सुटलेलं असेल ना हे जेव्हा दाखल असेल तेव्हा. कशी कशी काय ते तिकडे कुठेतरी बोटीत ना उतरवलं, आणि आता सगळे येत आहेत मायग्रेशन परत येत. मजा करतात लोक फोटोज बी करते पोरं. आपली पोरगी चालेल त्यांच्या बरोबर कोणाचा तरी हात धरून चालले आई बाबा बरोबर.
आणि थंड किती असेल म्हणजे सकाळी. असं ते तिथेच काढतात, त्या तिथे जे बसले तिथे मग अजूनही बसले तो अजून शोधतात. इथे का नाही, हा इथे का नाही मिळते म्हणजे या साईडला का नाही म्हणजे त्या साईडला का नाही इथेच का मिळत. तिसऱ्या किंवा शिंपल्या कशा काढतात किंवा कशा शोधल्या जातात हे तर काही बघायला मिळालं नाही. पण जाताना मी माझ्यासोबत थोड्याशा शिंपल्या विकत घेऊन जाणार आहे. या ताईने मला 100 ला 80 या अशा नगाप्रमाणे शिंपल्या दिल्या, त्या मी घेऊन जाणार आहे आणि मस्तपैकी घरी बनवणार आहे. त्यांनी पण केलं ज्वेलरीसाठी पण वापरतात. आठवत नाही काय बोलतात थांब. शिंपल्या कशा करतात हे तर काही बघायला मिळालं नाही, पण तुम्ही जर देवगडमध्ये आलात आणि तुम्हाला जर बघायचं असेल तर या ठिकाणी नक्की या. वाडेतरला वीरवाडी आहे, तिथे शिंपल्यांचा 4 वाजता वगैरे लोक येतात शिंपल्या काढायला. तुम्हाला बघायला मिळेल शिंपल्या, मिळा बघायला मिळालं नाही पण शिंपल्या बऱ्याशासोबत घेऊन आता आपण निघूया परतीच्या प्रवासाला.